महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना राबवल्याचं किसन जाधव म्हणाले. सोलापुरातील रेल्वे लाईन सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणींनी आपली सही करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापर आभार मानले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी किसन जाधव, संगीता जोगदंडकर, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड, मीना जाधव, मार्ता आसादे, सरोजिनी जाधव, पुष्पा नाईकवाडी, लता भोसले, हिराबाई शेख, मालती साळुंखे, साफिया शेख, मोनिका सोनवणे, श्रीदेवी सोनवणे, बेलदारे, विदर्शना वाघमारे, सुनीता यमकोटे, संतोषी मिसाळ, सुनीता होटकर, सुलोचना हंडे, मोहिनी पवार, वैशाली सोनवणे, प्रभावती सोनवणे, कविता कदम, राजश्री सोनवणे, जयश्री कदम, सोनाली नारायणकर, श्रीदेवी सोनवणे, विजयमाला सोनवणे, केसरबाई शिंदे, सुनंदा होटकर, कमल नारायणकर, स्वाती शिंदे, लता सोनवणे, प्रियांका जगताप यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती. या प्रसंगी किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आणि ही योजना कायम स्वरूपी 5 वर्ष चालत राहावी आणि ह्याच्या पुढेही आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही अशी सर्व इथं जमलेल्या उपस्थित भगिनींची अपेक्षा आहे आणि आमचा सर्व भगिनींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पुरेपूर आहे. दादांच्या भगिनींनी जे देवाकडे मागणी केलेली आहे की दादांनी जे आम्हाला हक्काचे जे काही 1500 रुपये दर महिन्याला दिलेले आहेत त्यातून आम्ही स्वतः घर परपंचातून आम्ही 10 रुपये सुद्धा खर्च करायचा असेल तर खूप विचार करत होतो आधी, पण दादांनी जे हक्काचे पैसे आम्हाला दिलेले आहेत ते आम्हाला जे पाहिजे आमच्या गरजा आम्ही त्यातून पूर्ण करतो. म्हणून दादा तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. दादांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे सर्व महिलांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्या पैशाचा. आणि मी स्वतः एक शिलाई मशीन चालवते आणि मी त्या पैशाचा एक मोटर घेतली, पहिल्या हप्त्याची मोटर घेतली शिलाई मशीनला लावायला आणि त्याच्याबद्दल दादांचे मी खूपच धन्यवाद देते. आणि माझं काम फास्ट चाललंय, आता मी चांगल्या प्रकारे काम करू शकायला लागले. अगोदर त्रास होत होता पण आता तो त्रास कमी झालाय. म्हणून दादांना आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावेत आणि सर्व बहिणींचा आशीर्वाद पण दादांना आहे. असाच पाठिंबा आम्ही दादाला देऊन दादांचा आशीर्वाद आमच्यावर असाच असू.